केंद्र सरकारने जे शेती उत्पादनाचे शे नवीन हमीभाव जाहीर केले त्यासाठी जे निकष लावले ते शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणारे आणि शेतकऱ्यांचा मुळावर जाणारे जा आहे ज्यावेळेस हे निकष लावताना केंद्र सरकारने दीड पट उत्पन्नाचा गाजर शेतकऱ्यांना दिला होता परंतु नऊ वर्षानंतर सुद्धा केंद्र सरकारने दिलेला गाजर हलताना दिसत आहे खायला मिळत नाही असं विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार नागपुरात त्यांच्या निवासस्थानी प्रसारमाध्यमांना सांगितले पुढे काय बोलले बघूयात केंद्र सरकारने शेती उत्पादनाचे नवीन जे काही हमीभाव जाहीर केले त्यासाठी जे निकष लावले ते शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणारे आणि शेतकऱ्याच्या मुळावर येणारे आहे यामध्ये ज्या वेळेस या हे निकष लावताना केंद्र सरकारने खरं तर दीड पट उत्पन्नाचं गाजर शेतकऱ्यांना दिला होता आणि नऊ सुद्धा केंद्र सरकारने दिलेला गाजर हलताना आपल्याला दिसतो आहे खायला मिळत नाही अशी परिस्थिती आज देशातील शेतकऱ्यांची आहे केंद्रीय मंत्रिमंडळाने अठरा सप्टेंबरला चोवीस पंचवीससाठी रब्बी पिकाचं जे हमीभाव जाहीर केला आहे त्यामध्ये भरघोस वाढ केल्याची घोषणा आणि पाठ तुटून घेतली